आणि एक महत्त्वाची बातमी, भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत हर्षवर्धन पाटील यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलेलं आहे. इंदापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेमध्ये वक्तव्य करत असल्याचा हर्षवर्धन पाटलांनी आरोप केलाय. तत्काळ यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती सुद्धा हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांना केलेली आहे. आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देण्यात आलेली आहे. आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत फोनवरून भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील जी, आपण पाहतोय आपल्याला धमकी देण्यात आलेली आहे की तुम्हाला इंदापूर तालुक्यामध्ये फिरू देणार नाही, आणि या संदर्भात तुम्ही गृहमंत्र्यांना पत्र सुद्धा पाठवले. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि तुमची नेमकी भूमिका काय आहे? नाही, गेल्या 15-20 दिवसापासून आमच्या मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये आम्ही सर्वजण आहोत, आणि महायुतीच्या सरकारमध्ये असलेल्या एका पक्षाचा तालुका अध्यक्ष आणि त्या पक्षाचे असणारे लोकप्रतिनिधी हे वारंवार भाषणामध्ये कुठल्याही गावामध्ये गेलं, कुठल्याही जाहीर कार्यक्रमात गेलं तर आमचं नाव घेऊन आरेतुरेची भाषा केली जाते, अर्वाच्य भाषेमध्ये बोललं जातं आणि तुम्हाला आम्ही तालुक्यात फिरू देणार नाही, तुम्हाला आम्ही घरातून बाहेर निघू देणार नाही, अशा प्रकारची जाहीर वक्तव्य भाषणामधून जर केली जात असतील तर मला असं वाटतं ही अत्यंत गंभीर बाब आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे बोलण्याचा, फिरण्याचा, काम करण्याचा, आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची पूर्ण चौकशी व्हावी आणि म्हणून माझं कर्तव्य आहे म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे नेते उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याची त्यांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी माझी भूमिका आहे. अगदी, पण आपण पाहतोय की राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे आणि गृहमंत्री तुमच्याच पक्षाचे आहेत, भाजपचेच आहेत, आणि तरी सुद्धा तुम्हाला मित्र पक्षांचे जे पदाधिकारी आहेत ते शिवराळ भाषा वापरत आहेत, तर तुमचा रोख नेमका कोणाकडे? आता जे शिवराळ भाषा वापरतात, अर्वाच्य भाषेमध्ये आमच्यासारख्या लोकांवरती बोलतात, मला असं वाटतं ह्याची चौकशी गृह विभागाने करावी, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी करावी, आणि त्याचं रेकॉर्डिंग आहे, त्याच्या क्लिप्स आहेत, त्याचे व्हिडिओज आहेत, प्रिंट मीडियामध्ये सुद्धा हे वारंवार सगळं आलेलं आहे आणि तरी ते थांबलेलं नाहीये आणि अजूनही ते चालूच आहे, म्हणून याची चौकशी गृह विभागाने करावी आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी ह्याच्यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारचे आम्ही या ठिकाणी पत्र दिलेलं आहे. अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. तर हर्षवर्धन पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलेलं आहे. इंदापूरमध्ये भाजपच्या मित्रपक्षांचे पदाधिकारी शिवराळ भाषेमध्ये वक्तव्य करत असल्याचा आरोप या पत्राद्वारे हर्षवर्धन पाटलांनी केलेला आहे आणि तात्काळ यामध्ये लक्ष घालावं अशी विनंती सुद्धा त्यांनी फडणवीसांना पत्राद्वारे केली आहे.